जागेवर बसा ना. अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य त्यांची भावना मांडतील पण हे खरंच आहे. सन्माननीय सदस्य दिल्ली मध्ये असताना आणि ज्यांनी गुन्ह्याचं समर्थन नाही अध्यक्ष महोदय कुठल्याही कमिशनरवर अशा प्रकारे शाई फेकणं निषेधार्य आहे, चूक आहे, त्याच्यात सजा झालीच पाहिजे. पण गुन्हेगाराशी कनेक्शन नाही, गुन्ह्याशी कनेक्शन नाही. अध्यक्ष महोदय उद्या मला सांगा राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांनी काय केलं म्हणून अजितदादांना फासावर लटकवाल का? अध्यक्ष महोदय अशा प्रकारे जो दिल्लीमध्ये अध्यक्ष महोदय अशा माणसावर थेट 307 लावता अध्यक्ष महोदय अक्षरशः म्हणजे पहिल्यांदा तर मूळ गुन्हेगारांवरच छोटा गुन्हा लावला आणि मग कोणाचे नेमके फोन आले अध्यक्ष महोदय की या ठिकाणी त्यांच्यावर 307 आणि जो आमदार त्या ठिकाणी नाही 4 दिवस झाले दिल्लीमध्ये त्याच्यावर 307 कसा लागू शकतो अध्यक्ष मोरे? या ठिकाणी राज्य कुठलं आहे अध्यक्ष मोरे? त्यामुळे खरं म्हणजे अध्यक्ष मोरे त्यांना बोलू दिलं पाहिजे म्हणून मी माझं म्हणणं थांबवतोय. पण हे योग्य नाही आहे. आपण आमचे संरक्षक आहात. या राज्यामध्ये अध्यक्ष मोरे अशा प्रकारे 307 बेकायदेशीर जर लावले जात असतील तर ज्यांनी बेकायदेशीर 307 लावले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष मोरे. या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा पोलीस बेछूट होतील अध्यक्ष महोदय, बेछूट होतील. आज तुमचं राज्य आहे पण लक्षात ठेवा एकदा जर पोलीस बेछूट झाले अध्यक्ष महोदय तर या ठिकाणी या राज्यामध्ये काहीच उरणार नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझी विनंती आहे सदस्यांना बोलू द्यावं आणि आपण आम्हाला संरक्षण द्यावं. पण त्या दिवशी अध्यक्ष महोदय मी दिल्लीला होतो. रेल्वे विभागामध्ये दिल्लीमध्ये एका बैठकीमध्ये मी उपस्थित असताना मला फोन येते की अमरावतीमध्ये तुमच्यावर 307 आणि 353 असा गंभीर दुखा दाखल झालाय जेव्हा मी दिल्लीमध्ये असताना. आणि जेव्हा मी अध्यक्ष महोदय त्याची माहिती घेतली तर पोलीस आयुक्त आरती सिंग मला सांगतात की त्या सरकारमधल्या काही प्रमुख लोकांनी मला हा गुन्हा दाखल करायला लावला. अध्यक्ष महोदय आपला निर्णय आहे ते ठेवायचं नाही ठेवायचं आपण ठरवा. पण जो मूळ मुद्दा आलेला आहे त्याच्यावर काही कारवाई होणार आहे की नाही माझं म्हणणं चला आपण गृहमंत्र्यांचं नाव मुख्यमंत्र्यांचं बाजूला ठेवू. पण जो मूळ मुद्दा आहे की 307 अशा प्रकारे दाखल झाला आणि अध्यक्ष महोदय एका मिनिटात कोर्टाने स्थगिती दिली. प्रश्न नाही त्यांना अटक नाही करू शकले ते एका मिनिटात कारण चुकीचंच होतं. पण अध्यक्ष महोदय अशा प्रकारे जर सदस्य विक्टिमाइज होत असेल आणि आपल्या पुढे आम्ही जर व्यथा मांडली आपण आमचे कस्टोडियन याच्यावर पुढे काय होणार आहे? चौकशी होणार आहे का? या सभागृहाची चौकशी समिती होणार? काहीतरी आम्हाला पाहिजे ना, काहीतरी समजलं पाहिजे. अध्यक्ष महोदय आम्हाला कामकाज नीट चालवायचं आहे. आम्हाला गोंधळ करण्यात इंटरेस्ट नाही. आम्हाला कामकाज नीट चालवायचं आहे. काहीतरी आम्हाला आश्वासन द्या ना अध्यक्ष महोदय. एवढी जर व्यथा एखाद्या सदस्यांनी मांडली तर सभागृह चूप राहील अध्यक्ष महोदय. काहीच त्याच्यावर उपाय नाही. काहीतरी आपण 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 निर्देश द्या सरकारला. आपण निर्देश द्या.